आई वारलेली आहे दुसरी सावत्र ही आहे एसी गाडीत बसून बिसलरीचं पाणी पिऊन दुष्काळावर बोलता येत नसते ते आपल्या नशिबात आलं मलाही गावातून तो ग्रामीण भागातून जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात मलाही पोरी बोलायला लागले आपली गरिबी आपण विसरून गेलो डी सी टीला सहा मार्क रिझल्ट गेला तीन वर्षात फक्त माझ्या मागं काय पडलं क्लास क्षेत्रातून ते एक बुलट मागं पडली आपल्या खिश्याला असलेला एक ग्वागल त्याच्यानंतर दोन तीनशे रुपये यायचे ते पेट्रोल टाकायचे आपण भपाऱ्या करायच्या चार पाच तास गप्पा करायच्या रात्री वाचायचं सकाळी शिकवायचं हे आपला शेड्यूल नमस्कार मी विठ्ठल कांगणे अलीकडच्या काळामध्ये तुम्ही यूट्यूबला इन्स्टाग्रामला कदाचित नाव ऐकलं असेल आणि आणखी ऐकणार असाल पण हे नाव ऐकता ऐकत असताना लक्षात घ्या की प्रत्येक यशस्वी कहाणीमागं एक वेदना वेदनादायी भूतकाळ असतो आणि ती एक कहाणी माझा एक प्रवास तो प्रवास मी तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजकाल प्रत्येकजण युवक असेल तो एक त्रस्त आहे टेन्शनमध्ये आहे तणावग्रस्तामध्ये आहे आणि त्याचं उदाहरण पाहत असताना आपण आपल्या परिस्थितीवर मात करू शकतो <coughs> याचं एक उदाहरण लहानपणापासून म्हणजे कुठंतरी आई मला घेऊन जायची मी ज्ञानेश्वरी पारायण रामायण हरिविजय <coughs> या ग्रंथाचं वाचन करायचो लहानपणापासून कुठंतरी गावाकड वारकरी संप्रदाय आहे त्याच्यामध्ये आपणही काहीतरी करिअर करावं असं माईला आईला वाटायचं बापाला वाटायचं पण ते करत असताना एकोणीस एप्रिल दोन हजारला माझ्या आईचं निधन झालं आणि मग मी तिथून पुढं जवाहर विद्यालय वझर बुद्रुक तालुका जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी माझं सातवीचं ॲडमिशन झालं आई वारलेली आहे दुसरी सावतराई आहे आणि त्या सावतराईच्या कालावधीमध्ये म्हणजे वर्ष दोन हजार चारला माझा दहावीचा रिझल्ट लागला आहे पण या दोन हजार चारच्या चार चा कालावधीपर्यंत म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवला मी सहावीला होतो एकोणीस एप्रिल दोन हजारला आई वारलेली आहे तर ते दोन हजारपासून पासून दोन हजार चारपर्यंत पर्यंत शाळेत एकही दिवस मी डबा कधी नेला नाही आणि मलाही त्या आईने डबा दिला नाही मग माझा डबा त्या काळी माझ्यासोबत जे माझे मित्र होते सोबती होते त्यांनी ते टाईम टाईम पासाचे ठरलेल्या ठरलेल्याप्रमाणे डबा आणायचे जर वाटला तर खायचा नसेल तर कोणाला म्हणायचं नाही पण मी त्या परिस्थितीबद्दल बोललो नाही मात्र मी जेव्हा दहावीचा निकाल लागला त्या निकालामध्ये मात्र माझे वडील तिथं भासणाला असताना मी बोलून दाखवलं की बाबा आईने असं असं केलं त्यानंतर माझं शिक्षण म्हणजे लक्षात घ्या वडिलांचं एक वैशिष्ट्य काय बाबा त्यांच्या डोक्यात एकच प्लॅन आपल्याला उद्योग ओढवायचा व्यवसाय वाढवायचा आहे आपलं नाव करायचंय किराणा दुकाने आखी हयात त्यांनी मरमर केली पण त्यांनाही शेवटी स्वतःला वेळ देता आला नाही म्हणजे नातेवाईकाला देता आला नाही आम्हाला देता आला नाही आणि स्वतःच्या आरोग्यालाही देता आला नाही वडिलांचंही निधन झालं कोरोना कालावधीमध्ये चौदा जुलै दोन हजार एकवीसला पण हे करत असताना अकरावी बारावीला पहिलेच दहावीपर्यंतची पर्यंतची अशी हलाकीची परिस्थिती आमच्या गावातून एकतीस जण वझरला शिकायला जात होते त्याच्यापैकी तीस जण मित्रांनो सायकलवर जात होते आणि त्याच शाळेमध्ये पैदल विठ्ठल कांगणे जात होता मी दहावीला जेव्हा पास झालो तेव्हा त्या ते भाषणामध्ये वडिलांना कळलं बाबा की अशी अशी परिस्थिती याने मला सांगितली नाही कारण मी परिस्थितीवर कधी भासणं दिलेल्या परिस्थितीवर बोललो पण नाही त्यानंतर अकरावी बारावीला मी डी एस एम कॉलेज जिंतूरला शिकायला गेलो लक्षात घ्या त्या जिंतूरपासून डी एस एम कॉलेज तीन चार किलोमीटरवर आहे आठशे नऊशे रुपयांची पास आहे प्रत्येकजण त्या गाडीमध्ये जायचं श्रीमंत घरांचे लेकर असायचे आणि ते चार किलोमीटर बामणी प्लॉटून मी डी एस एम कॉलेजपर्यंत पैदल जायचो घरी माझ्या सर्व काही बरोबर होतं पण मी वडिलाला कधी बोलू शकलो नाही वडिलांचा संघर्षही पाहिलेला होता आणि म्हणून मी माझ्या गरजांवर मात करत गेलो त्यानंतर आमचे मामा आहेत भगवानराव वटाणे त्यांच्या घरामध्ये आपल्याला सहारा मिळाला शिक्षणाची व्यवस्था त्यांनी करून दिली आणि हे सर्व शिकत असताना मात्र मी माझ्या स्वप्नात कॉम्प्रोमाइज केलं नाही कारण लहानपणी आम्हाला वर्ग सातवीपासून दहावीपर्यंत शिकवायला गणिताचे शिक्षक होते त्यांचं नाव होतं एक सर आणि त्यांची जी क्रेज होती त्यांची शिकवण्याची जी स्टाईल होती तर माझ्या मनात नेहमी एक घर केलं की के मला एक शिक्षक बनायचे मलाही शिक्षकच व्हायचंय आणि त्यानंतर म्हणजे अकरावी बारावी मी डी एस एम कॉलेज पास झालो डी एडला गेलो डी एडला गेल्याच्या नंतर मित्र भेटतात पहा आणि म्हणून जगात सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की आपली संगत गुण चांगली पाहिजे डी एडमध्ये मध्ये काही मला चांगले मित्र भेटले काही वाईट भेटले मी माझी गरिबी विसरलो त्या ठिकाणी त्या लेकरांसोबत राहायला गेलो कारण ए सी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर बोलता येत नसते ते आपल्या नशिबात आलं आणि डी एडला पाहिजे त्या गोष्टी होऊन गेल्या तिथं माझे मार्क कमी आले त्यानंतर मी परभणीत आलो काही दिवस अमरावतीला गेलो माझा मित्र होता अविनाश तुपकर आम्ही ठरवलं कपड्याच्या दुकानावर काम करायचे पण कोणाला मदत मागायची नाही तिथून मी परभणीला आलो परभणीला मी आल्याच्यानंतर दोन मे दोन हजार दहाला डी एड सी टीची एक्झाम होती आणि मग घुगे सरांना मी म्हटलं बाबा आपल्याकडं फीस नाही आहे मी पाहिजे ते काम करेल आणि मग क्लासमध्ये मग त्या चटाया धुण्यापासून असेल साफ करण्यापासून असेल क्लास झाडण्यापासून असेल लेकरांची फीस मागण्यापासून असेल शिक्षकांना फोन लावण्यापासून असेल हे प्रत्येक कामं मी केले कधी सरांना वाटलं सरांनी डबा आणला नाही आला तर मी त्याच्याबद्दल कंप्लेन केली नाही तक्रार केली नाही सर्व गोष्टी होत गेल्या आणि त्या कालावधीत एक आदर्श शिक्षक माझ्या नजरेत आले त्यांचं नाव होतं शांताराम आहिरे सर तिथं स्टाफ होता मला मोठ्या भावाप्रमाणे होते आशिष मगर सर आणि या शिक्षकाकून काय शिकलो मी की आपल्याला कळलं की काही झालं जीवनात तर आपल्याला शिक्षक व्हायचे आणि म्हणून जे आहिरे सरांची लेकरांच्या मनात क्रेज होती तसं मला शिक्षक व्हायचे म्हणून आणखी मला शिक्षकाबद्दल आपुलकी वाढली आणि ठरवलं आता आपल्याला मास्तरच व्हायचे आता मास्तर म्हणल्यावर छान अर्थ आहे बा आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन जो स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचे हा उद्देश डोळ्यात ठेवून स्व शाळेत गेल्यावर वर्गातल्या ले लेकरांना जो मनातून शिकवतो तो खरा मास्तर आणि मलाही वाटलं आपल्याला तसं मास्तर व्हायचंय पण अनावधानानं काय झालं संगत गुण असती आपण वर्गात बसलो वर्गात बसल्यावर पहा आपल्या बाजूचं दलिंदर काय करत सांगते ती 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 पाहिली आपल्या जीवनाचा कार्यक्रम डिलीट होतो आणि मग तसं झालं मलाही गावातून आलतो ग्रामीण भागातून जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात मलाही पोरी बोलायला लागले आपली गरिबी आपण विसरून गेलो डीएड सी सहा मार्क रिझल्ट गेला मात्र जे होतंय ते चांगल्यासाठी होते या डीएड पोरांचा निकाल लागला हे मास्तर होण्याच्या अगोदर मी फॉरेस्ट मध्ये लागून गेलो पण फॉरेस्ट मध्ये लागल्याच्या नंतर एक किडा असतो पहा मला नेहमी आवड काय होती मला मास्तर बनायचे आपल्याला शिक्षक व्हायचे आणि म्हणून त्या ठिकाणी मी काय केलं दोन हजार पंधरा पर्यंत ओढत ताडत कसे तरी तिथला मित्र परिवार चांगला भेटला आमचे मित्र होते प्रदीप सर असतील साई सर असतील ना यांची संगत गुण भेटत गेली तिथं मी काहीही करून शिकवण्याचा प्रयत्न केला तिथंही बॅच चालू केली लेकराले शिकवायचे आदिवासी एरिया होता तिथं मला खूप लेकरांचं प्रेम मिळालं पण माझा जो गुण होता तो मला जागी जागी बसू देत नव्हता आणि म्हणून मी परभणीत आलो परभणीत दोन एक वर्ष लोकांकडे क्लास घ्यावा लागला क्लास क्षेत्रामध्ये छान पद्धतीनं चालू होतं पण झालं काय माहिती का जेव्हा मी डिसेंबर दोन हजार सोळाला स्वतःची बॅच टाकली तेव्हा सहा पोरं होते दोन तीन महिने सहा पोरावर घोळत बसावं लागलं त्यानंतर शंभर पोरं आणि एवढ्या तीन वर्षाच्या चाललेल्या क्लासमधून माझ्या मागं काय पडलं असेल क्लास क्षेत्रातून कारण आपण गरिबीची जाणीव आहे आपणही शाळेत पैदल गेलेलो आहे लहानपणापासून आपलं स्वप्न शिक्षक आहे आणि शिक्षक म्हणजे कसं व्हायचंय तर त्या लेकराच्या भावना कळणं गरजेचं आहे त्याला गरिबीत कुठं हात देणं गरजेची आहे आणि मग ही देत असताना माझ्या डोक्यात एक विचाराला की आपल्याला तसं शिक्षक व्हायचं म्हटल्यावर कधी काही पोरं फीसमुळं काही पोरं परिस्थितीमुळं जर मात खात असतील तर त्यांना सहकार्य देखील करावं लागेल आणि म्हणून लक्षात घ्या की फॉरेस्ट मधून इथं आलो क्लास टाकला पण मात्र गावातल्या महाराजाचं कीर्तन लोकायला एक आवडत नसते आमच्या चेहऱ्यातले लोक माझ्याबद्दल डायलॉग मारायचे आमले आमल्या इकडं पोरग दुसऱ्या क्लासला जायचं दुसऱ्याकडलं त्याच्यानंतर आपला स्वभाव होता कधी जीवनात सिरियसनेस कळाला नाही गरिबी तर पिछा सोडतच नव्हती आणि म्हणून मी ऑडिट नगर पासून आमच्या इथं सुपर मार्केट पर्यंत पैदल क्लासला गेलो आज ज्या एरियातून मी पैदल जातो त्याच एरियातून मी एक लाखाच्या गाडीमध्ये फिरतो पोरग गाडी चालवलं असते बाजूच्या सीटवर मी बसलेला असतो म्हणजे परिस्थिती माणसाला बदलता येते पण ते बदलत असताना लक्षात घ्या की तीन वर्षात फक्त माझ्या मागं काय पडलं क्लास क्षेत्रातून ते एक बुलट मागं पडली आपल्या खिशाला असलेला एक ग्वागल त्याच्यानंतर दोन तीनशे रुपये यायचे ते पेट्रोल टाकायचे आपण भपाऱ्या करायच्या चार पाच तास गप्पा करायच्या रात्री वाचायचं सकाळी शिकवायचं हे आपला शेड्यूल होता सिरियसनेस लाईफमध्ये माहित नव्हतं बायकू नोकरी होती पण स्वाभिमान जागृत होता रुपया मागायचा नाही मात्र यशामध्ये लक्षात घ्या स्त्रीचा हात असतोच जेव्हा अडचण येते अंतिम प्रसंगी तेव्हा आपल्याला आपल्या बायकोचाच आधार घ्यावा लागतो ते झालं -ला हो पण आपण नोकरी काय केली फॉर्म फॉर्म मध्ये सोडलेली आता बायकूल तर पैसे मागायचे नाहीत सर्व कार सोळीत चालला एकोणीसला नेमकी बॅच स्टँड झाली दोनशे आले ठरवलं आता आपल्याला या बॅच मधून दोन तीन लाख रुपये येतील आता आपलं शेड्यूल बराबर होईल मागं कोणी विचारणार नाही आणि याच कालावधीमध्ये दोन हजार एकोणीस वर्ष स्टँड होत असताना बावीस मार्च दोन हजार कर्फ्यू लागला जनता कर्फ्यू लागल्याच्या नंतर जे आपले स्वप्न होते ते स्वप्न मातीत मिसळले भारतातल्यात नाही असंख्य जगातल्या तरुणांच्या स्वप्नांचा महत्वाची गोष्ट धिंगाणा झाला अनेकांचे उद्योग गेले व्यवसाय गेले कोणाच्याच हातात काही पडलं नाही आणि त्याच कालावधीत आपलं पण ते झालं ज्या स्वाभिमानावर आपण जे डायजवर हात ठेवून शिकवतो आपल्या हातात मांडतो असती मांडत असताना चौतीस हजार किरायामुळं मालकानं पन्नास वेळा एक माणूस घरी पाठवलाय मी आतून दरवाजा लावून घ्यायचो बायको एस पी ऑफिसला ड्युटीला आहे तर ते किराया मागायचे बायकूला म्हणतायचे ना आपल्याला चौतीस हजार रुपये द्यायचे रुपया खिचत नाहीये बुलटचं पेट्रोल कमी आहे म्हणून गाडी घरात लावलेली आहे की आपल्याला तिच्यावर फिरायचं नाही मधल्या मार्गे वैव करून जाऊन क्लास उघडायचा आहे कोरोना कालखंड दहा पंधरा पोरं गॅस तिथं चहा आहे पोह्या करायचा आणि कॅरम खेळायचा आहे बाकी दुसरं काय बाकीच्या काळात कोरोना कालावधीत लय नवरयानं काय केलं बायक उकळून स्वयंपाक शिकले आता आपल्या तर डोक्यात पहिलंच होतं आपल्याला लोकायला शिकवायचे आपल्याला काही शिकायचं नाही सध्या आणि म्हणून महत्वाची गोष्ट ते करत असताना दोन हजार वीस वर्ष लाईफ मधलं पूर्ण डिलीट झालं त्याच कालावधीत वडिलांसोबत कधी बोललं नाहीये पण हे गोष्ट लक्षात घ्या आपण जेव्हा सक्सेस मिळवतो सरोव काय मिळवतो ते पाहायला तुमचे मायबाप लागतातच आणि ते नसेल तर त्यालाही तुमच्या नसीबाला थोडंफार कोसावत लागते दोन हजार एकवीसला चौदा जुलै या तारखेला वडीलही गेले त्या वडिलांसाठी शेवटच्या कालावधीत खूप काही लढण्याचा प्रयत्न केला पण ते ईश्वराने साथ दिली नाही आणि मग दोन हजार एकवीस झाले दहा झाले केस कापलेले आहेत आणि हे करत असताना काय करावं बाबा खूप दिवस झाले आपण त्या हॉलमध्ये बसायलोत पोहे खायलोत चहा करायला चहाला आपल्याकडे पैसे नाहीत पैदल फिरावं लागले आपल्या स्वप्नाचं नेमकं होणार काय मग कधी कधी तो डायट ज्या माणसानं बाहेर फेकलाय त्या दहा हजार रुपयाचा किरायाचा वान आलाय ती उचलून आपण काय करावं म्हणून गळ्यात माझ्या एक चेन आहे आमच्या इथं मनियार हॉस्पिटलच्या वरती श्रीराम फायनान्स आहे तिथे एकोणसाठ हजार रुपयाला ती चेन ठेवली चौतीस हजार रुपये त्या मालकाची दिले या मालकाला दहा हजार रुपये अडव्हान्स दिलं ना आपल्या ज्यात सटाया आहेत क्लासला बेंच नव्हते काहीच नव्हते आपलं भांडवलच काय तर ऑफिसचा एक टेबल मागं बसायची एक खुर्ची त्याच्यावरला एक काच एक बाराशे रुपयाचा राग त्याच्यात ठेवलेले पुस्तक हे आपलं भांडवल ते उचललं तेच्या रूम मध्ये टाकलं आणि मग पोरासोबत बसणे कॅरम खेळणे वाटलं तर काही अपडेट होईल का कारण आशाच नव्हती डबल पहिल्यासारखा क्लास चलल डबल पहिल्यासारखा गर्दा होईल त्या लेकरांसोबत आपल्याला बोलता येईल अशी काही आशा नव्हती ह्याच कालावधीत संकटानं आणखी थैमान घातलं वडील वारले होते नव्हते पैसे ते बी गेले मला माझे मित्र आहेत पप्पू ठाकरेस असेल महेश सांगळे असतील आमचे मामा आहेत बाळू घुगे तर हे मला काय करायचे का पाच जिंतूरला बोलायचे तर मला पाचशे सहाशे रुपये कोणाला तरी मागायचे आणि माझ्याकडे डॅट्सन गाडी होती त्याच्यात पेट्रोल टाकायचं आणि ती चक्कर होणार तेवढी ती मागायलाही लाज वाटायची तेही पैसे आपल्याकडे नव्हते पण चला बदलतील दिवस बदलतील दिवस आणि एक तो दिवस आला ज्याने जगाला जगण्याचा मार्ग स्वीकारला ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कॅरेक्टरवर शिकवता शिकवता मला एका पोरानं मॅसेज केला आणि त्या मॅसेज मध्ये सांगितलं की सर साडेसातच्या अगोदर क्लास घ्या आय पी एलचा मॅच आहे उद्देश काही नव्हता पहिल्यापासून बोलायची स होती रोक टोक काय त्याचा परिणाम होईल काय होईल असं काही माहित नव्हतं आणि मला ती गोष्ट आठवली हो चौतीस पोरं क्लासला हो वडील वारलेले दहा पंधरा दिवस झालेले डोक्याची टकली केलेली आहे मी बोलता बोलता एवढंच म्हणलं फक्त काही लोकांना आय पी एल जमत नाही ह्या दलिन दराला कळून चुकल की काही लोक आय पी एल शिव राहू शकत नाहीत अरे बाबा क्रिकेटमध्ये कोणी आपला काका पुतण्या खेळत नाही महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर आपला काका पुतण्या नाही ती आपल्या घरी एखादा कुंटल गहू आणून टाकत नाहीत म्हणून महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेटमधल्या धावा मोजण्यापेक्षा एका एकरात अवता माघ आपला बाप किती चक्रा मारतो त्या मोजा हा स्ट्रोक लोकांना बसला घरी गेलो पैदल वैभवनगरमध्ये घरी गेलो जेवायला बसलेलो माझी मुलगी आहे ती बोलायली मधात आणि तेवढ्यात स्टार मराठी पेज आहे आमचे मित्र आहेत त्यांचा फोन आलेला आहे त्या फोनवर मला ज्या शुभेच्छा भेटल्या आणि आपला तो तीस सेकंदाचा व्हिडिओ अंदाजे एका तासामध्ये दहा लाख लोकांपर्यंत पोहोचला दहा लाख लोकांपर्यंत पोहोचला मी जेवता जेवता पाहिलं की प्रत्येकाच्या स्टेटसवर काय झाले माझा चेहरा दिसायला चुटकी वाजून सांगितलं ताण घेऊ नको आपले दिवस बदलले आता आपल्याकडे पैसाच पैसा येणार आहे पा एक किरण आणि एक गोष्ट लक्षात घ्या फॉरेस्ट मध्ये मी नोकरी सोडताना मला एकच गोष्ट कळली एक मिनिट मे जिंदगी नाही बदलती लेकिन एक मिनिट मे लिहावा फैसला पूरी जिंदगी बदल देता है मी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं मला कौतुक होतं आणि ती वाटचाल मला तिथं दिसून आली आणि ती वाटचाल दिसून आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मला कळालं की आतापर्यंत माझे दहा व्हिडिओ युट्यूबला असे आहेत की ज्याच्यामध्ये मी पण पुणेरी भाषेचा वापर करण्याचा प्रयत्न केला मी पण एक जॉकेट घालून काय केलं लग्नातलं नवीन घ्यायचा देश येत नव्हता ते जॉकेट घेऊन क्लास घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला व्ह्यू होते शंभर लोकायचा मोबाईल घेऊन मला सबस्क्राईब करावं लागत होतं का तो लाईव्ह यायचे लाईव्ह यायला क्रायटेरिया होता चार हजार घंटे व्हिडिओ पाहण्यात यावा एक हजार सबस्क्राईबर पाहिजेत पण झाल्या प्रत्येक गोष्टीला काय करावं काय करावं आणि म्हणून ठरवलं लोकांना काय लागतं ते आय पी एलच्या व्हिडिओपासून मी शिकलो आणि माझा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला सर्व शिक्षा अभियान सर्व शिक्षा अभियानानं काय केलं तर एक पेन्सिल काढली त्या पेन्सिलवर पुढं पोरगी बसलेली आहे मागं पोरगं बसलेले आहे तिच्या हातात पुस्तक आहे आणि हे दलिंदर फक्त तिच्याकडे पाहिले खाली लिहिले सारे शिकूया पुढे जाऊया प्रत्येक क्षेत्रात मुलगी पुढं असण्याचं कारण आहे हा म्हणण्याचं इंटेन्शन लोकांनी समजून घेतला आणि मग मात्र मला कळालं लोकाल काय लागते त्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला आपल्या भाषेत लोकांनी डावललं अनेक लोकांनी डायला घालले पण नाही पता चली मला ते कळालं बाबा की ज्या लोकांनी आपल्याला इन्कार केलाय आपली किंमत आपल्याला ढासू द्यायची नाही हिऱ्याची किंमत कोणाला असेल ज्यानं वापरलाय त्याला आणि म्हणून काहीतरी करायचं ते करत असताना युट्यूब चॅनलला एवढी भरभराट भेटली म्हणजे माझ्यासाठी तो दिवस झाला आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला मोठं करण्यामागं जे योगदान आहे ते महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांचे आणि मी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना बी तेच सांगेल परिस्थितीचं भांडवल करू नका काल परवा माझा व्हिडिओ पण व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये पण मी म्हणलं बाबा परिस्थिती आपल्याला ताण द्यायली परिस्थिती आपल्याला त्रास द्यायची आपल्या बापाची फाटलेली बनेलय त्याच्यानंतर माईचे लय मोठे स्वप्न आहेत मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न आहे बापान काढलेलं कर कर्ज आहे आणि आपल्यामुळं आपला, आपला भाऊ कोणाच्या दुकानावर काम आले हे सर्व स्वप्न आपल्याला पूर्ण करत असताना जर आपल्याला स्वप्नाबद्दल अप राग आला आपल्या परिस्थितीचं आपल्याला वाईट वाटलं तर म्हणायचं अय बुरे जरा जराद से पेशा वक्त भी लगता है वक्त बदलने के लिए केली सिडिया मुबारक हो छत तक जाना है मंजिल तो हमारी आसमा है रस्ता खुद बनाना है रस्ता खुद बनाना आहे आणि म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या लेकरांना कळकळीची विनंती आहे परिस्थितीचा भांडवल बनू नका आपली परिस्थिती हालाकीची असेल त्याच्यासोबत दोन हात करा कुठेही काम करा पाच दहा हजार रुपयात काम करा पण स्वप्नात कॉम्प्रोमाइज करू नका ते स्वप्न मिळवल्याच्या नंतर मग तुम्ही परिस्थितीवर भांडवल भासणं द्या कारण आपली गरिबी असते आपली परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की तुम्ही त्याच्यावर भाषण द्या तुम्ही त्याच्यावर बोला कारण कामयाबीमय दुनिया तुम्हारे साथ होती आहे जब नाकामयाब हो होते होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है। का ही ही। आहे म्हणून काही करा आई नाही वडील नाही मात्र महाराष्ट्रातले तमाम लेकरं हेच मला माझ्या आईवडिलाप्रमाणे घरच्या भावंडाप्रमाणे आहेत त्यांचं प्रेम मला मिळालेलं आहे त्या प्रेमात मी कधी दुरावा देणार नाही एवढा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका